हॅलो फ्रेंड्स, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा मेनली होणार आहे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर जर आपण 12वीचे विद्यार्थी नसाल त्याच्यामुळे तरी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे हा स्किप करू नका, कारण हा जो व्हिडिओ हा खूप युजफुल होणार आहे. जर तुम्ही 12वीला नसाल किंवा 12वीचे विद्यार्थी तुमच्या घरामध्ये आसपास नसतील, तर आपले जे इतर फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत जो हा व्हिडिओ आहे तो नक्कीच शेअर करा, जेणेकरून यावर्षी 12वीची परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडीशी जी आहे ती हेल्प होईल या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मेन पर्पज जो आहे हा या व्हिडिओचा तो हाच असणार आहे की 12वीचे विद्यार्थी जे यावर्षी एक्झाम देणार आहेत त्यांना हेल्प होईल. बाकीचे आता काही खूप कमी दिवस राहिलेले आहेत, या कमी दिवसामध्ये जो अभ्यास आहे तो कशा पद्धतीने कव्हर करायचा आणि मेनली जे सब्जेक्ट्स आहेत वगैरे ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी ज्या आहेत त्या कशा ऑब्झर्व करायचं जेणेकरून आपल्याला जास्त मार्क्स जे आहेत ते मिळतील. तर मेनली काही टॉपिक्स आहेत माझ्याकडे जे आपण कन्सिडर करायचे आहेत अभ्यास करत असताना. आपण 12वीची परीक्षा देत आहात त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक आतापासूनच आणि तयारीला लागायचं आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचे कितीही व्हिडिओ बघा, माझ्याकडे अशा जे नोट्स आहेत वगैरे टिप्स आहेत कितीही बघा कुठूनही वाचा, तोपर्यंत काम करणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं आहे इम्प्लिमेंटेशन, सर्वात महत्वाचं आहे त्या गोष्टीवर अंमलबजावणी करणे. तर या व्हिडिओमध्ये ज्या पण गोष्टी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे त्या तुम्हाला जसाच तसा इम्प्लिमेंट करायच्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकता, त्याच्यामध्ये स्वतःच्या काही गोष्टी टाकू शकता, मेथड्स ॲड करू शकता. तर कुठल्याही गोष्टीवर इम्प्लिमेंटेशन करणे खूप महत्वाचं आहे. तर जाऊया पुढे, आपला जो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की 12वीचा जो अभ्यास आहे तो लवकरात लवकर कसा कव्हर करायचा आणि जे विषय आहेत ते कशा पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला जे मार्क्स आहेत ते व्यवस्थित मिळतील, जास्त मिळतील. तर मेनली सर्वात महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट. मेनली फ्रेंड्स, जे टाइम मॅनेजमेंट आहे हे तुम्हाला 12वीच्या परीक्षेसाठीच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जे आहे ते खूप महत्वाचे ठरणार आहे. आणि टाइम मॅनेजमेंटच्या इथं 7 पॉइंट्स जे आहेत ते मी राईट डाऊन केलेले आहेत, जे आपण फक्त 12वीचा अभ्यासाची तयारी जे अभ्यास करत आहेत त्याच्यासाठीच नाही तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं ते या 7 पॉइंट्सवरून आपल्याला लक्षात येणार आहे. तर सर्वात महत्वाचं काय आहे फ्रेंड्स टाइम मॅनेजमेंटमध्ये, पहिला जो मुद्दा येतो तो असणार आहे सेट गोल. जे गोल आहेत ते सेट करायचे. गोल म्हणजेच काय, तर आपलं एखादं ध्येय असलं पाहिजे, एखादं उद्देश असलं पाहिजे. जर 12वीच्या अभ्यासाचा विचार केला तर आपल्याला एक ध्येय निश्चित करायचं आहे. तर ते कशा पद्धतीचे करू शकता की कमीत कमी मला 2 तास अभ्यास करायचा आहे, 3 तास, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास जो आहे ते करू शकता. स्ट्रॅटेजी कशी असेल अभ्यासाची ती आपण नंतर बघणारच आहोत, पण सर्वात आधी टाइम मॅनेजमेंट बद्दल बघूया. तर सर्वात आधी आपलं ध्येय निश्चित करायचं आहे की कमीत कमी मला आज 1 धडा 2 धडे वगैरे अशा पद्धतीचे एका विषयाचे पूर्ण करायचे आहेत. तर ते आहे सर्वात पहिलं. त्याच्यानंतर जो दुसरा आहे मुद्दा तो खूप महत्वाचा आहे की जे आपलं काम आहे, जे आपला अभ्यास आहे त्याचं सर्वात महत्वाचं कुठलं आहे त्यांना आधी प्राधान्य देणे. दुसऱ्या पॉइंटमध्ये हेच आहे की जे महत्वाची काम आहेत त्यांना सर्वात आधी प्राधान्य देणे. तर तशा पद्धतीने आपण एकदा जो गोल आहे तो सेट केला की त्याच्यानंतर प्राधान्य सेट करा की तुम्हाला कुठल्या विषयाला जो आहे तो सर्वात आधी प्राधान्य द्यायचं आहे. इंग्रजीला द्यायचं आहे, मॅथमॅटिक्सला द्यायचं आहे, किंवा इतर जे सब्जेक्ट्स आहेत त्यांना द्यायचं आहे, बीके आहे वगैरे जे सब्जेक्ट्स आहेत, बायोलॉजी वगैरे, तर त्याच्यापैकी कुठल्या सब्जेक्ट्सला प्राधान्य सर्वात आधी द्यायचं आहे ते सेट करायचं, हा आहे दुसरा पॉईंट. त्याच्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे तो आहे टाइम लिमिट सेट करणे. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कामासाठी, येथे अभ्यासासाठी सुद्धा आपला जो टाइम आहे तो लिमिटमध्ये असला पाहिजे, लिमिट सेट केलं पाहिजे. कारण जर का तुम्ही कंटिन्यू 3-4 तास अभ्यास कराल त्याच्यानंतर लक्षात येईल की सुरुवातीचे 1-2 तास जे आहेत ते व्यवस्थितपणे आपल्या लक्षात तर राहिले, पण त्याच्यानंतरचे बाकीचे जे उर्वरित अभ्यास आहे तो डोक्याचं वरून गेलेला आहे. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे. म्हणजेच टाइम मॅनेजमेंटमध्ये जो हा तिसरा आहे पॉइंट
की लिमिट जो आहे सेट करायचा आहे की आपल्याला एका वेळेस अभ्यासासाठी बसल्याच्या नंतर किती वेळ आपल्याला जो आहे तो अभ्यास करायचा आहे एका विषयाचा. तर अशा पद्धतीचा जो आहे तो तिसरा टॉपिक आहे. त्याच्यानंतर चौथा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे. तुम्ही एक ठराविक टाइम लिमिट जी आहे ती सेट केली की मी ठीक आहे मी इंग्रजीचा अभ्यास जो आहे तो दररोज एक तास करेन. त्याच्यानंतर तो अभ्यास झाल्याच्या नंतर लगेच दुसरा अभ्यास जो आहे तो सुरू करू नका. एक छोटासा ब्रेक घ्या, पुस्तक बाजूला ठेवून द्या, एखादी चक्कर मारून या तुमच्या आजूबाजूच्या परिसरात, किंवा थोडा वेळ इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बघा. पण रील्समध्ये जास्त वेळ वाया घालवायचा नाही आहे. म्हणजेच काय, एक हलकासा रिफ्रेश होण्यासारखं काहीतरी कृती करायचे, एक छोटासा ब्रेक घ्यायचा. तुम्ही घेऊ शकता 15 मिनिटं 10 मिनिटं वगैरे. तर तो आहे चौथा पॉईंट. त्याच्यानंतर आहे पाचवा पॉईंट, तो म्हणजे स्वतःला ऑर्गनाईज करणे. स्वतःला ऑर्गनाईज करणे म्हणजे काय, तर मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे, अशा सर्व गोष्टी एकाच वेळेस. म्हणजे आता परीक्षेचा टाइम सुरू आहे, त्याच्यामुळे आपल्या डोक्यात ना भरपूर अशा गोष्टी चालत असतात. अरे बापरे, हा पण अभ्यास एवढा बाकी आहे, अरे देवा हे काय झालं, कारण माझ्याकडे तर वेळच राहिलेला नाही वगैरे. अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या डोक्यात येऊ द्यायचं नाही. सर्वात आधी स्वतःला जो आहे तो ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे की मला जो मी सेट केलेले आहेत गोल्स त्यानुसारच जायचं आहे. त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या डोक्यात येऊ द्यायच्याच नाही. सोशल मीडिया बाजूला जाऊ द्या, इतर गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला जाऊ द्या, आजूबाजूचा गोंगाट बाजूला जाऊ द्या. घरातील जर काही असेल, सांगतात ना घरामध्ये काही ना काही चालू असतं, लहानगे असतील, मोठी भावंड असतील वगैरे, कोणी काय सांगत असेल, तर अभ्यासाच्या व्यतिरिक्त बाकीचं कुठल्याही गोष्टी डोक्यात येऊ देऊ नका. अशा पद्धतीने जो आहे तो पाचव्या पॉईंटमध्ये आपल्याला स्वतःला ऑर्गनाईज करायचं आहे. त्याच्यानंतर सहावा जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे. तो अशा पद्धतीचा की जेवढी पण कामं आहेत त्याच्यापैकी बिनकामाची, म्हणजे ज्याची गरज नाही आहे सध्या, अशी कामं तुम्ही बाजूला काढून टाका. जर उदाहरणासाठी घ्यायचं तर आपल्याकडे 24 तास आहेत, त्याच्यापैकी आपण कितीतरी तास जो आहे तो व्हॉट्सअपवर चॅटिंगसाठी घालवत असतो, इंस्टाग्रामवर रील्स बघण्यासाठी घालवत असतो, फेसबुकवर वगैरे अशा पद्धतीने जे व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी घालवत असतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाका. या गोष्टी परीक्षा संपेपर्यंत किंवा परीक्षाचा एक व्यवस्थित तुमचा अभ्यास जो आहे तो पूर्ण होईपर्यंत या गोष्टी करू नका. तर हा आहे सहावा पॉईंट. आणि त्याच्यानंतर आहे सातवा पॉईंट, वेळेचा मॅनेजमेंट जो आहे, टाइम मॅनेजमेंट, या वेळेच्या नियोजनामध्ये सातवा पॉईंट खूप महत्वाचा आहे. आणि तो असा की उद्याचं जे काम आहे ते आजच प्लॅन आउट करून ठेवा. आता अभ्यासामध्ये तुम्ही कशा पद्धतीने कराल, 12वीचा अभ्यास तुम्ही करताय, तर जो पण अभ्यास आहे आजचा अभ्यास तुमचा आज रात्रीपर्यंत झालेला आहे, ठराविक जो पण अभ्यास तुम्ही प्लॅन आउट केलेला होता तो. आता उद्यासाठी तुम्हाला कुठला अभ्यास करायचा आहे ती एका व्यवस्थित पेपरवर प्लॅन आउट करून घ्या की मला सकाळी 7-8 वाजता उठायचं आहे, त्याच्यानंतर 1-2 तास या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर ब्रेक घ्यायचा आहे, त्याच्यानंतर अशा पद्धतीने तो प्लॅन आउट करून घ्या की उद्या तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर हा जो आहे तो सातवा पॉईंट आहे. तर हे आहेत 7 पॉईंट जे टाइम मॅनेजमेंटचे आहेत, वेळेच्या नियोजनाचे आहेत. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला फक्त 12वीच्या अभ्यासामध्येच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक कामामध्ये, तो मग व्यवसाय असो किंवा नोकरी असो, प्रत्येक ठिकाणी तुमचं यश जे आहे ते नक्की असेल. तर हे होतं टाइम मॅनेजमेंट. याच्याकडे लक्ष दिल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया की स्ट्रॅटेजी काय असेल. आता म्हणजे जो वेळ आहे तो खूप कमी आहे. ऍक्च्युली हा व्हिडिओ जो आहे तो खूप कधीच प्लॅन आउट केलेला होता, पण टॉपिक जो आहे तो कुठेतरी मिस झाल्यामुळे हा व्हिडिओ लक्षात नव्हता. आता टॉपिक भेटलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करतो. तर मेनली सर्वात आधी तुम्हाला सब्जेक्ट्स कुठले कुठले आहेत हे माहिती आहे तरी सुद्धा एका पेपरवर नोट डाऊन करा. एक मोठा पेपर घ्या, त्याच्यावर लिहून घ्या, सब्जेक्ट जेवढे पण आहेत तुमचे ते लिहून घ्या. त्याच्यानंतर काय करा, त्या सब्जेक्ट्सला तुम्ही एका दिवसामध्ये किती टाइम देणार आहात. सर्वात आधी जो टाइम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही टाइम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये सब्जेक्ट्समध्ये ॲड करा. सर्वात जो महत्त्वाचा विषय असेल त्याला किती टाइम द्यायचा आहे, बाकीचे इतर विषय आहेत त्यांना किती टाइम द्यायचा आहे, जे सर्वात महत्त्वाचं आहे त्यांना सर्वात पहिलं प्राधान्य द्या. त्यांना जास्त वेळ देण्याचं गरज असेल त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी जास्त वेळ दिवसामधून ॲड करा. तर एक ॲव्हरेजली पकडून चालूया, तुम्ही दिवसातून कमीत कमी 4-8 तास तर अभ्यास कराल. 8 तास तुम्हाला खूप जास्त वाटत असतील, पण जर अशा पद्धतीने विचार केला तुम्ही
24 तासांपैकी तुम्ही असे पकडून चालू की आपण जे आहे ते 8 तास जे आहेत ते झोपेत काढले, त्याच्यानंतर सकाळी तुम्ही उठल्याच्या नंतर तुम्ही 3 तास अभ्यास कराल. 3 तासामध्ये तुम्ही ब्रेक वगैरे सर्व ज्या टाइम मॅनेजमेंटमध्ये काही गोष्टी सांगितल्या त्या मॅनेज कराल. त्याच्यानंतर 3 तासाच्या नंतर तुम्ही एक मोठा ब्रेक घ्याल आणि त्याच्यानंतर डायरेक्टली दुपारी जो आहे अभ्यास तो सुरू कराल. दुपारी पण 3 तासाचा अभ्यास कराल आणि दुपारी 3 तासाचा अभ्यास केल्याच्यानंतर अजून एक मोठा ब्रेक घ्याल. त्याच्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी 2 तास अभ्यास कराल. तर अशा पद्धतीने तुम्ही दररोज कमीत कमी 8 तासाचा अभ्यास जो आहे तो करू शकता. तर अशा पद्धतीने जो टाइम आहे तो मॅनेज करून घ्या की तुम्ही 8 तास आहेत दिवसाचे अभ्यासाचे तर कुठल्या सब्जेक्टसाठी किती देणार आहात. सकाळी इंग्रजी सायन्ससाठी एवढा एवढा टाइम, त्याच्यानंतर एक एक तास म्हणजे 3 सब्जेक्ट सकाळी झाले, दुपारी परत 3 सब्जेक्ट झाले, म्हणजे टोटल 6 सब्जेक्ट झाले, रात्री 2 तास आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन केलं. तर अशा पद्धतीचं आहे ते तुम्ही जे टाइम डिस्ट्रीब्युशन आहे ते करू शकता सब्जेक्ट वाईज. त्याच्यानंतर काय आहे जो आपला अभ्यास आहे तो अभ्यास करत असताना एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे पॉईंट, जे पॉईंट्स आहेत ते नॉट डाऊन करणे. एखादा सब्जेक्ट आहे इंग्लिश सब्जेक्ट आहे, हिस्ट्री सर्वात महत्त्वाचं आहे, हिस्ट्री सब्जेक्टमध्ये तुम्ही आहे तिथं पण असं सांगितलं जातं की इयर्स वगैरे जे आहेत ते लक्षात ठेवणे खूप अवघड जातं काही जणांना. आमच्या बॅचला होते विचार होते वगैरे की अशा कशा पद्धतीने जे वर्ष आहेत इतिहासामधले ते लक्षात ठेवायचे. तर त्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या नोट डाऊन करा. जेवढ्या पण महत्त्वाच्या गोष्टी असतील अभ्यास करत असताना त्या नोट डाऊन करत जा, जेणेकरून तुम्ही रात्रीच्या वेळेस जे 2 तास आहेत रिव्हिजन कराल त्या सब्जेक्टचा, त्या 2 तासामध्ये त्या सब्जेक्टचा रिव्हिजन करत असताना तुमच्या लगेच लक्षात येईल की हा टॉपिक जो आहे तो आपण अभ्यासलेला आहे. तो फक्त टॉपिक बघितल्याच्या नंतर जेव्हा आपण तुम्ही परीक्षेला जाल, परीक्षेच्या आधी अर्ध्या तासामध्ये सध्या जेव्हा ते तुम्ही टॉपिक्स बघाल, पॉईंट्स बघाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल तो पूर्ण अभ्यास आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप इझी होईल तो पेपर लिहिण्यासाठी. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर एक अजून पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो मेनली माझ्यासाठी, मी असं मानतो की तो पर्सनली माझ्या लाईफमध्ये मी इम्प्लिमेंट केलेला आहे. सध्या जर बघितलं तर सध्या निवांत आहे कारण बाकीचे टास्क वगैरे जे आहेत. तर ते तर तो टॉपिक जो आहे पॉईंट तो असा आहे की सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठणे हा टॉपिक नाही आहे, पण सकाळी कमीत कमी 2 तास जो आहे तो अभ्यास करणे. सकाळी उठल्याच्या नंतर कमीत कमी तुम्ही 2 तास जो आहे तो अभ्यास केलाच पाहिजे. मग तुम्ही ठरवलेला जो प्लॅन आउट केलेला आहे त्या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही 2 तास करायचाच आहे. तर कमीत कमी तुम्ही 2 तास अभ्यास करू शकता किंवा ठरल्याप्रमाणे 3-3-2 अशा पद्धतीने जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल 8 तासाचा तर सकाळी 3 तास अभ्यास करा. त्याच्यानंतर सर्व आंघोळ वगैरे हे तेल जेवण वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही दुपारी परत 3 तासाचा अभ्यास आणि रात्री जे सब्जेक्ट आज सर्व झालेले आहेत त्या सर्वांचं रिव्हिजन तुम्ही करू शकता. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा पॉईंट जो आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे, तो एक असं सांगेन की तुमच्यासाठी एक फ्री टिप आहे माझ्याकडून ती काम करेल किंवा नाही हे पेपर लिहून आल्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे कमेंट करून व्हिडिओच्या खाली. कारण तो पॉईंट जो आहे तो आय थिंक यूट्यूबवर दुसऱ्याने कोणी सांगितलं असेल किंवा नसेल हे मला तरी अजून आयडिया नाही आहे. आणि तो टॉपिक जो आहे तो अशा पद्धतीचा आहे की रात्री जेव्हा तुम्ही झोपाल, अभ्यास करून तुमचा रिव्हिजन झालेला असेल, रिव्हिजन झाल्याच्या नंतर झोपण्याच्या आधी मोबाईलची स्क्रीन आहे ती बघूच नका. जोपर्यंत ही परीक्षा होऊन जात नाही तोपर्यंत तरी झोपण्याच्या आधी, कमीत कमी झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईलची स्क्रीन आहे ती बघू नका. आणि याचा परिणाम काय होतो हे जेव्हा तुम्ही पेपर लिहाल त्याच्यानंतर कमेंट करून या व्हिडिओच्या खाली सांगायचं आहे. तर हेच होतं आपल्यासाठी टाइम मॅनेजमेंट आणि अभ्यास कसा करावा 12वी परीक्षेसाठी, जेणेकरून तुम्हाला जे मार्क्स आहेत ते जास्त भेटतील. आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला हेल्पफुल ठरेल. तर इथंच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करायचा आपल्या मित्रांसोबत. आपले जे वर्गमित्र असतील, तुम्ही 12वी विद्यार्थी असाल तर सर्व मित्रांसोबत शेअर करा. एकाला पण नको सोडून मित्रांना पाठवा, मैत्रिणीला पाठवा वगैरे. मैत्रिणी सर्वांची असतात, मित्र पण असतात, तर सर्वांना पाठवून द्या. कोणालाच सोडायचं नाही आहे. तर दॅट्स इट, थांबूया इथं. बाय बाय.